दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी जेलमधून देशवासियांना पत्र लिहून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधलाय. देशाच्या प्रगतीसाठी शिक्षण घेतलेला पंतप्रधान हवा असा हल्लाबोल सिसोदिया यांनी केलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विज्ञानाची भाषा समजत नाही आणि त्यांना शिक्षणाचंही महत्त्व समजत नाही अशी टीका सिसोदिया यांनी केली आहे. गेल्या काही वर्षात 60,000 शाळा बंद केल्याचा आरोपही सिसोदिया यांनी केलाय. दिल्लीतील बहुचर्चित दारू घोटाळा प्रकरणी सिसोदिया सध्या जेलमध्ये आहेत. लाल मातीतली कुस्ती म्हणजे 24